नालासोपारा येथील बुधवारी पहाटे 4:30 सुमारास नालासोपारा येथील श्याम पेंढारी ब्रिजा गाडीतून MH02GB935 मुंबईवरून नालासोपाराच्या दिशेने येत होते. सध्या महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी असते, त्यामुळे पेंढार यांनी विरुद्ध दिशेनं गाडी टाकली होती. महामार्गावरील मालजी पाडा येथे लोढाधाम शेजारी एक आयशर ट्रक मुंबईच्या दिशेनं येत होता व आयशर ट्रकनं पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली. दोन्ही वाहने एकमेकांना आधारल्याने हा भीषण अपघात घडला. श्याम पेंढारी तसेच गाडीतील अन्य व्यक्तीला उपचारासाठी मीरा रोडच्या भक्ती वेदन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केलं. नायगाव पोलिसांनी अपघातातील आयशर चालकाला ताब्यात घेतलंय. पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव.